सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट वाढत असताना सरकारने कोरोना लस जास्तीत जास्त जनतेला देण्याचे आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात लस देण्यावर सरकारचा भर आहे. आधी नागरिकांनी लसीकडे दुर्लक्ष केले होते, परंतु आता नागरिकांनी लसीकरणासाठी झुंबड उडवली आहे. 45 वर्षावरील नागरिकांसाठी सध्या लस उपलब्ध असून भरपूर आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे. आरोग्य उपकेंद्र राजुरा व ग्रामपंचायत कार्यालय राजुरा यांच्या व युवा ग्राम सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच उपसरपंच यांच्या प्रयत्नाने उपकेंद्र राजुरा येथे लसीकरण घेण्यात आले. यामध्ये 45 वर्षावरील गावातील नागरिकांना लस देण्यात आली. आज राजुरा सब सेंटरला कोरोना लसीकरण झाले आणि 14 व्हायला आले होते, त्यापैकी आम्ही 13 वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये 141 डोजेस झाले. उपकेंद्रात एकूण 14 लसी उपलब्ध झाली, त्यामधून 141 नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी डॉक्टर कोल्हे, वैद्यकीय अधिकारी निखिल कवडे, समुदाय अधिकारी RL टिकले झोंबाडे, आरोग्य सेविका उज्ज्वला चौधरी, आशा गट प्रवर्तिका संगीता देशमुख, वंदना तिवाडे, विशाखा वानखडे या आशा वर्कर व रजनी इंदूरकर अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कार्यालय राजुरा या सर्वांनी दिवसभर मेहनत घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत ही लस पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच आरोग्य सेवकांनीही ग्रामपंचायत कार्यालयातील सर्वांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. तर आज राजुरा लसीकरण झालेलं कोरोनाचं, तर तिथं एकूण 14 लसीकरणाचे व्हायला आलेले आहेत, त्यापैकी आपल्या इथं 13 व्हायल यूज झालेले आहेत आणि एकूण 141 डोस त्यामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत. तर एका व्हायलमध्ये 11 याप्रमाणे आपण 141 डोस पूर्ण केलेले आहेत, म्हणजे 141 लाभार्थी इथं कंप्लीट झालेले आहेत. त्यापैकी 14 व्हायलपैकी 1 व्हायल सिलेक्ट राहिलेले आहे. राजुरा उपकेंद्राच्या लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे, तसेच ग्रामपंचायतचे जे मेंबर आहेत त्यांचे पण आम्ही आभार मानतो. पवन काकडे, विदर्भ न्यूज, राजुरा.